कुणी केलं, थर्ड पर्सनचा कोणाचा हस्तक्षेप होता, कोणाचा इंटरफिअरन्स होता, ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील. थोडा वेळ थांबा. अवाजवी हस्तक्षेप, अनवॉन्टेड इंटरफिअरन्स, आणि इंटरफिअरन्स हा काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेला. त्यामुळं महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका घ्यायला आम्ही केव्हाही तयार आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा त्या निवडणुकीला सामोरं जायची आमची तयारी आहे. त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. बहुतांश सदस्यांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त केल्या, पण एकंदरच जे अहवालाचा थोडक्यात सारांश सभागृहामध्ये सांगितला गेला त्याच्याकडे जर पाहिलं तर या अहवालावरती सखोल या ठिकाणी चर्चा होणं आणि जो जनतेचा पैसा आहे त्याची लैलूट जर अशी त्या महानगरपालिकेत झाली असेल तर असं करणाऱ्यांवर कारवाई कठोर झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तुम्हाला 50 बोके, 100 बोके असे टीका तुमच्यावर करण्यात आला. त्याच्याबद्दल एवढ्या गंभीर बाबी कुठं, ज्या गंभीर बाबी पुढे आल तुम्ही माध्यमांनी सुद्धा सगळ्या माझी विनंती आहे. ज्या प्रश्नावरती चर्चा झाली, ज्या प्रश्नाच्या बाबी समोर आल्या, आता कॅगचा अहवाल पब्लिक आहे, हा काय सिक्रेट डॉक्युमेंट नाही. तुम्ही बघा ना इतर कुठल्या गोष्टी जर इतर कुठल्या ठिकाणी घडल्या असतील तर तुम्ही पॉइंट आउट करा आम्हाला, आम्ही ते सुद्धा तपासून घेऊ. पण जे समोर आले ते त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासारखं नाही. हा जनतेचा पैसा आहे, सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी दिलेला पैसा आहे, आणि त्याचा अपव्यय आणि त्याचा जर गैरमार्ग गैरप्रकार त्या पैशाचा कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असा एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझं मत आहे. मुंबई महानगरपालिका या सगळ्या बाबी कोण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत होत, अनेक त्या गोष्टी बाहेर आल्यात की कुणाचा ज्यांचा थेट संबंध काही नाही अशाही लोकांचा त्यावेळी ह्या कारभारामध्ये हस्तक्षेप होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुणी केलं, थर्ड पर्सनचा कोणाचा हस्तक्षेप होता, कोणाचा इंटरफिअरन्स होता, ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील. थोडा वेळ थांबा. वचक असायचा प्रश्न नाही. शेवटी मी मगाशी म्हटलं तसं, अवाजवी हस्तक्षेप, अनवॉन्टेड इंटरफिअरन्स, आणि इंटरफिअरन्स हा काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेला असल्यामुळं आणि ते प्रभावी अशा पद्धतीचा हस्तक्षेप काही लोकांनी केल्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. सगळे आता कॅगच्या अहवालात पुढे आलेले आहेत. आम्ही अजूनही म्हणतोय याच्यावरती सखोल चर्चा झाली पाहिजे. चर्चेमध्ये अजून सुद्धा काही हिडन बाबी असतील त्या पुढे येतील. धन्यवाद. कॅगचा रिपोर्ट हा पब्लिक डॉक्युमेंट आहे. आता लिंक झाल्यानंतर हे उपलब्ध आहे. ज्याला कोणाला इतर कुठल्या नगरपालिका महानगरपालिकांबाबतीतला असं काही त्यांना शंका असतील किंवा त्यांना काही पॉईंट आउट करायचं असेल सरकारकडे त्यांनी पॉईंट आउट करावं. सरकार तपासून घेईल, त्याच्यावर कारवाई करेल. सुडाचं राजकारण म्हणतात. हिंमत असेल तर निवडणुका. निवडणुकीत आम्ही त्यांना आत्ता झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कितव्या नंबरवर त्यांचा पक्ष गेला हे दूध का दूध पाणी का पाणी निकालावरनं झालेलं आहे. आम्ही 7-8 महिन्यापूर्वी ही भूमिका घेतली. आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. त्यांच्यापेक्षा पुढे आम्ही ग्रामपंचायतीत लोकच मतं करतात. त्यामुळं महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका घ्यायला आम्ही केव्हाही तयार आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा त्या निवडणुकीला सामोरं जायची आमची तयारी आहे. हा जो भ्रष्टाचार आता आज कॅगच्या अहवालातनं पुढे आणला, ह्यातले खोके कुठं गेले, ह्यातले फ्रीज कुठं गेले, ह्यातलं आणखीन काय कुठं गेलं? म्हणूनच आमच्या सन्मान्य सदस्यांनी सभागृहात मागणी केली की याच्यावरती सखोल चर्चा झाली पाहिजे आणि ज्या काय बाबी अजून सुद्धा बाहेर आलेल्या नाहीत त्या बाहेर आल्या पाहिजेत. ही सन्मान्य सभासदांच्या सन्मान्य सदस्यांच्या सभागृहामध्ये मागणी होती.